नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू ज्योति रेसिपीज, अप स्वाद हर घर में। मंडळी, हा ही जी बर्फी दिसती आहे ना, ती शक्यतो करून आपण बाहेरनं विकत आणतो, म्हणजे मल्टीलेयर बर्फी, दोन कलरमध्ये ही बर्फी बनलेली आहे। मंडळी, खूप छान लागते, पण बाहेरच्या बर्फीमध्ये मैदा आणि साखरेचा, रिफाईंड शुगरचा वापर केला जातो। हे दोन्हीही पदार्थ मी न वापरता आज मी एकदम स्वादिष्ट आणि एकदम गुणकारी अशी बर्फी बनवलेली आहे। मंडळी, ही मल्टीलेयर बर्फी तुम्ही न आता घरीच करून बघू शकता, बिलकुल बाहेरनं आणायची गरजही नाही आहे। चला तर मग मंडळी, हा व्हिडिओ पूर्णतः पहा, कारण की मी यामध्ये खूप सारे खडीसाखरेचे फायदे सांगितलेले आहेत। चला तर मग मंडळी, थेट रेसिपी पाहूयात। यामध्ये मी एक वाटी खडीसाखर घेतलेली आहे। सर्वात प्रथम आपण पाक करून घ्यायचा, तर एक वाटी मी खडीसाखर घेऊन थोडंसं पाणी, म्हणजे खडीसाखर बुडस्तोपर्यंत आपल्याला पाणी घालायचं आहे। आता खडीसाखरेचे फायदे म्हणजे, तर खडीसाखर खाल्ल्याने खोकला कमी होतो। जर तुम्हाला फर्टिलिटीचा इश्यू असेल तर खडीसाखर खाल्ल्यामुळे फर्टिलिटी चांगल्या प्रमाणात वाढते। तिसरी गोष्ट, खडीसाखरेमुळे आपल्या ताणतणाव कमी होतो। त्याचबरोबर जर स्त्रिया स्तनपान करत असतील तर खडीसाखर त्यांच्यासाठी खूप आरोग्यदायी आहे। लहान मुलांना साखरेच्याऐवजी खडीसाखर दिल्यामुळे त्यांना त्यांचं हिमोग्लोबिनही वाढतं। मंडळी, खडीसाखरेचे अनेक फायदे आहेत। आपण खडीसाखरेचा पाक करून घेतला, एक तारी पाक, किंवा थोडासा चिकटपणा आला की आपण गॅस बंद करायचा आहे। आता आपण एका कढईमध्ये 2 चमचे तूप घेतलेलं आहे, म्हणजे 1 पळी तूप। जर तुम्हाला 2 चमचे मोठे चमचे समजत नसतील तर 1 पळी तूप घ्या, आणि त्यामध्ये 2 चमचे गव्हाचं पीठ। इथं मी गव्हाचं पीठ वापरलेलं आहे। बाहेरची जी बर्फी असते ती मैद्याने बनवतात, पण आपण मैदा खायचा नाही आहे। मैद्याचे अनेक तोटे आहेत, ते मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलेच आहेत। म्हणून इथं आपल्याला आता गव्हाचं पीठ जे आहे ते ब्राऊन होतोपर्यंत परतून घ्यायचं आहे। तूप जर कमी वाटलं तर 2-3 चमचे तूप तुम्ही आणखी घालू शकता। छोटे चमचे मी तूप वापरलेलं आहे, पुन्हा घालताना, आणि हे आपल्याला मंद आचेवरतीच थोडंसं ब्राऊन होतोपर्यंत खरपूस भाजून घ्यायचं आहे। आपल्याला जो गव्हाच्या पिठातला कच्चेपणा आहे तो निघून जाण्यासाठी आपण हे भाजून घेत आहोत। यानंतर आपण जो खडीसाखरेचा पाक करून घेतला तो पाक मी यामध्ये घालत आहे। मंडळी, अशा पद्धतीने एक नंबर सोपी पद्धत आहे। आता हे आपल्याला इथे तुम्ही मिल्क पावडरचा वापर करू शकता किंवा दूधही घालू शकता। इथे मी 2-3 चमचे म्हणजे 1/2 वाटी दूध घालणार आहे। थोडंसं व्यवस्थित मिक्स करून घेते आणि लगेचच थोडासा दुधाचा वापर करत आहे। तर आपण पाहतच होतो खडीसाखर आपल्याला इतकी आरोग्यदायी आहे की जर किडनी स्टोनचा त्रास असेल ना, तरीही ही खडीसाखर अतिशय उपयुक्त ठरते। मंडळी, खडीसाखर साखरेच्याऐवजी, रिफाईंड शुगरच्याऐवजी तुम्ही खडीसाखरेचा वापर करा, जेणेकरून तुमचं शरीर आरोग्यदायी राहील व तुम्ही कायम हेल्दी राहाल। व तुम्हाला जर वजन वाढायचा एकदम टेन्शन वगैरे होत असेल ना, तर खडीसाखर वापरा आणि स्वादही घ्या आणि हेल्दीही राहा। कधीच तुमचं लठ्ठपणा वाढणार नाही। आता इथे मी थोडंसं पाणीही घातलेलं आहे, गरम पाणी, जेणेकरून हे जो आपण गोळा मळणार आहोत तो गोळा अतिशय मऊ मळला जाईल। आपल्याला पाण्याचा वापर थोडासाच करायचा आहे, जास्त पाणी घालायचं नाही आहे, लागेल तसं पाणी घालायचं आहे। आता मी गॅस बंद करून 2 वेगवेगळे गोळे करून घेतले। एका गोळ्यामध्ये मी कलर म्हणजे रोज इसेन्स घालणार आहे, आणि दुसरा जो गोळा आहे तो बाजूला ठेवत आहे। आता 2 कढ्या मी करून घेतल्या। एका कढईमधला दुसरा जो गोळा आहे त्यामध्ये मी रोज इसेन्स घालत आहे। हा रोज इसेन्स आपल्याला व्यवस्थित मिक्स होण्यासाठी इथे मी पुन्हा एकदा थोडंसं गरम पाणी, पाण्याचा वापर आपल्याला जास्त करायचा नाही आहे, लागेल तसंच पाणी आपल्याला घालायचं आहे, ते पण गरम पाणी किंवा कोमट पाणी, गार पाणी घालायचं नाही आहे। आता हे सगळ्या गुठळ्या मोडून घेते, जरा वेळ लागतो या प्रोसेसला। गॅस मात्र बिलकुल
मोठा करायचं नाही आहे, कारण की आपलं जे पीठ आहे ते करपू शकतं, आपल्याला करपवायचं नाही आहे, आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. इथे आपण व्यवस्थित मंदाचेवरतीच हे भाजून घेऊयात. माझी कढई जरा सरकती आहे तर तुम्ही जाड बुडाची कढई घ्या, जेणेकरून तुम्हाला हे हा जो त्रास आहे तो राहणार नाही. इथे मी पुन्हा एकदा पाणी घातलेलं आहे, पाव कप पाणी, आणि हे मी व्यवस्थित वाफलून घेत आहे. मंडळी, ही बर्फी तयार झाल्यानंतर कोणी ओळखूच शकणार नाही, ही गव्हाच्या पिठापासून बनवली आहे. माझं चॅलेंज आहे मंडळी, तुम्ही ही बर्फी नक्की करून खायला घाला, खूप आवडणार आहे. आणि ही आरोग्यदायीही आहे, कारण की यामध्ये रिफाईंड शुगरचा वापर आपण केलेलाच नाही आहे. अशा पद्धतीने हा गोळा मऊसूद मळून घ्यायचा आहे. याचप्रमाणे मी ज्या दोन गोळे केलेले ना, जो दुसरा गोळा आहे त्याच्यामध्ये मी थोडंसं पुन्हा गरम पाणी घातलेलं आहे, पाव कप, आणि तेही असाच मऊसूद गोळा मळून घेत आहे. आपण हे कणिक का भाजतं आहे, जर डायरेक्ट आपण मळून घेतलं असतं तर आपल्याला कणकीचा स्वाद आला असता. म्हणूनच आपण ही कणिक जी आहे ती भाजून घेऊन त्याच्यामध्ये पुन्हा त्याला वाफलून हे ही जी प्रोसेस आहे ती अतिशय महत्त्वाची आहे. ही जर तुम्ही प्रोसेस केली नाही आणि तुम्ही जर नेहमीप्रमाणे कणिक मळायला घेतली तर ते कच्चं लागेल आणि कणकीचा स्वादही लागेल, ते व्यवस्थितही लागणार नाही. म्हणून हे अतिशय महत्त्वाचं आहे की मंद आचेवरतीच तुम्हाला हे दोन्हीही कणकीचे गोळे व्यवस्थित वाफलून घ्यायचे. वाफल्यानंतर गॅस बंद करून मी एका टिनमध्ये, ज्या टिनमध्ये आपल्याला बर्फी करून घ्यायची आहे त्याला आपण तुपाने ग्रीस करावं. आणि नंतर पहिला लेयर मी साधा लेयर आहे कणकीचा, आणि दुसरा लेयर जो रोज इसेन्स आपण घातलेलं तर त्याच्यावरती मी घातलेला आहे. आणि असं अशा पद्धतीने मी थापून घेत आहे. बऱ्यापैकी गरम असतानाच तुम्हाला हे थापायचं आहे. गार हो झाल्यानंतर आपल्याला व्यवस्थित थापता येणार नाही, त्यामुळे बऱ्यापैकी गरम असतानाच आपल्याला थापायचं आहे. हात आपला भाजू शकतो, त्यामुळे काळजी घ्यावी की व्यवस्थित कोमट असतानाच आपल्याला हे व्यवस्थित थापून घ्यायचं आहे. चमच्याच्या साह्याने आपल्याला पसरून घ्यायचं आहे. हे पसरून झाल्यानंतर इथे तुम्हाला तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट्स तुम्ही घालू शकता, जसं की बदाम, काजू, पिस्ते. याची भरड मी करून घेतली आणि सर्वात शेवटी ती मी घातलेली आहे. मंडळी, हे आपल्याला कापून घ्यायचे आहेत. डायमंड शेपमध्ये तुम्ही कापू शकता किंवा चौकोनी शेपमध्ये, जसं तुम्हाला आवडेल तसं. आता हे आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे, लगेच खायला द्यायचं नाही आहे. फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर हे सेट होईल. सेट झाल्यानंतर जवळजवळ 2 तास मी फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे. 2 तासानंतर ही बर्फी मी सर्वांना खायला दिली. मंडळी, खरंच सांगते, ही बर्फी इतकी छान लागते ना, सगळे ही बर्फी मागून मागून खातील व ओळखूही शकणार नाहीत की ही बर्फी आपण गव्हाच्या पिठापासून बनवलेली आहे व यामध्ये आपण साखरेचाही वापर केलेला नाही आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर जरूर करा, मला कमेंट करून कळवा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. तसंच आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल किंवा पहिल्यांदा व्हिजिट देत असाल तर अशाच अनेक रेसिपी आहेत, त्याही पहा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग मंडळी, पुन्हा भेटूया अशाच मस्त रेसिपीज घेऊन. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा आणि पाहत रहा ज्योती रेसिपीज. अप स्वाद हर घर में. थँक्यू.